नमस्कार. यक्षप्रश्न मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, काही वर्षांपूर्वी सावरकरांच्या कविता असा एक कार्यक्रम मी केला होता आणि तो कार्यक्रम ऐकण्यासाठी 96 वर्षाचे केशवराव जावडेकर समोर बसले होते आणि वही घेऊन आले होते, काहीतरी लिहित होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, तुमचा मुक्काम असेल जर पुण्यामध्ये तर मला उद्या भेटाल का? मी म्हटलं नक्की येईन. त्यांच्याकडनं पत्ता घेतला आणि 1:30 वाजता त्यांच्या घरी गेले दुपारच्या. मला ना खरं सांगायचं तर बेल वाजवायला जरा कसं तरी होत होतं, कारण दोघंही वयस्कर मंडळी आणि असं दुपारच्या वेळेला बेल वाजवायची का नाही, वामकुक्षी तर घेत नसतील ना, असा विचार चालू होता. तेवढ्यात एका अत्यंत प्रसन्न मुद्रा असणाऱ्या आजींनी दार उघडलं आणि म्हणाल्या, या या धनश्री ना, या, अहो तुमचीच वाट बघतोय आम्ही. दोघंही जण अगदी टवटवीतपणे माझ्या समोर बसले होते. आजोबांचं वय 96, आजींचं वय 90. आमच्या गप्पा रंगायला लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की ह्या दोघांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख आहे. म्हणजे साल कुठलं, वार कुठला, कुठल्या वेळेला कुठला प्रसंग घडला होता, या दोघांच्या तपशिलामध्ये अंशमात्राचाही फरक नव्हता. म्हणजे दोघांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. बोलता बोलता आजी मला म्हणाल्या, चहा करते. म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर आतमध्ये गेले. आलं घालू का? म्हटलं घाला ना. आणि मग मी म्हटलं, द्या मी तुम्हाला किसून देते. ते म्हणाले, नाही किसून नाही घालायचं, आलं ठेचूनच घालायचं. म्हणून अशाच्या अशा खाली वाकल्या. त्यांनी तो वरवंटा घेतला, आलं ठेचलं, हाताबरोबर स्वच्छ धुवून ठेवला आणि तोपर्यंत मी बाहेर येऊन बघितलं तर आजोबा पलंगावरती एक छोटंसं स्टूल ठेवून उभे होते. मला इतकी भीती वाटली, मी म्हटलं तुम्ही काय करताय? अगं म्हणे, सावरकरांची किती पुस्तकं आहेत माझ्याकडे, आता मला काय करायची, मी तुलाच देणार आहे. ह्या दोघांचा उत्साह मी पाहिला आणि मी त्यांना म्हटलं की हे सगळं तुम्हाला कसं जमतं? त्यावर ते म्हणाले, काहीही नाही, आमचं आरोग्य अत्यंत सुदृढ आम्ही कायम ठेवलेलं आहे. आमच्या घरामध्ये तुला फारसं काही वस्तू दिसणार नाही. पण तेवढ्यात आजी असं म्हणाल्या की हल्ली हल्ली मी जरा पोळ्यांना बाई सांगितली. मी तर माझं, मी खरं सांगू का, माझी तर बोलतीच बंद झाली होती. रांगोळी काढायला म्हणून, म्हणजे त्यांनी इतकी सुंदर रांगोळी काढली होती, ती काढण्यासाठी म्हणून, ती टिपून घेण्यासाठी म्हणून मी खाली बसले. त्याही माझ्याबरोबर बसल्या, त्या हात न टेकता उठल्या, मी हात टेकून उठले. काय सुंदर मंत्र सांगितला मला आजोबांनी की आम्ही इतकी वर्ष बाकी काहीही जपण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त आरोग्य मात्र सांभाळलं. हा प्रश्नच यक्षानं युधिष्ठिराला विचारलाय की सगळ्यात महत्वाचा लाभ कुठला, लाभानाम उत्तमम किम, आणि त्यावर युधिष्ठिराने उत्तर दिलंय, आरोग्य. अहो समोर पंचपक्वान्नांचं ताट आहे पण खाता येत नाही, डायबिटीस. थोडंसं वरती चढून गेलं तर काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे पण चढता येत नाही, गुडघेदुखी. सतत काही ना काहीतरी आपल्याला आरोग्याच्या तक्रारी असतात, कारण हे शरीर आहे ते एक यंत्र आहे, याच्याकडे आपलं लक्षच नसतं. आपण फक्त त्याचा वापर करत असतो पण त्या यंत्राला सुद्धा वंगण लागतं. ते यंत्र नीट ठेवण्यासाठी त्याची सुद्धा रोज मशागत करावी लागते. हे आपल्या गावीच नसतं पण अशी मंडळी भेटली की मात्र ह्याची जाणीव होते. आणि म्हणूनच आपल्याकडे म्हटलंय की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तुमचा धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य उत्तम रीतीनं बजावण्यासाठी अनेक साधनं असतील पण सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे हे शरीर, कारण ह्याच्याशिवाय काहीही खरं नाही. समर्थांनी सुद्धा नरदेहाचं स्तवन केलेलं आहे आणि फक्त नरदेहाचं स्तवन करून ते थांबले नाहीत, तर हा नरदेहसुद्धा तसाच कायम टिकवला पाहिजे आणि त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही हेही समर्थांनी दाखवून दिलेलं आहे, नुसतं सांगितलेलं नाही. आपले अनेक स्वातंत्र्य सेनानी यांना खूप मोठा तुरुंगवास भोगावा लागला पण हा तुरुंगवास भोगून ते सुखरूप परत आले याच्यामधलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी या देहाकडे दिलेलं लक्ष, या आरोग्याकडे दिलेलं लक्ष. टिळकांच्या बाबतीत तर सांगितलं जातं की टिळकांनी शिक्षणामध्ये 1 वर्षाचा खंड पाडला होता, पाडून घेतला होता आणि त्या 1 वर्षामध्ये टिळकांनी आपला देह कमावला होता. सातत्यानं पोहणं, धावणं किंवा तलवार चालवणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या होत्या. कदाचित त्यांना असं जाणवलं असेल की पुढे मागे जर आपल्याला कारावास झाला, या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहायचं असेल तर आपलं शरीरसुद्धा तितकंच बलशाली असणं गरजेचं आहे. टिळक काय किंवा सावरकर काय, अंदमानातला कारावास भोगणं सोपं नाही, क्षणाक्षणाला मृत्यू समोर उभा असतो. अशा वेळेला मनाचं धैर्य तर यावंच लागतं कामी,
पण त्याचबरोबर हा देहसुद्धा हे सगळं सहन करण्यासाठी तितकाच दृढ असावा लागतो, सुदृढ असावा लागतो. आणि ह्या सगळ्या मंडळींनी या देहाला तसं घडवलंसुद्धा होतं. आजच्या काळामध्ये मुलांचा बौद्धिक विकास, मुलांचा मानसिक विकास यावर सगळेच जण जोर देत आहेत, पण खरी गरज आहे एक चांगलं राष्ट्र उभं राहण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे त्या राष्ट्राचं आरोग्य. आणि म्हणूनच हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे. प्रश्न त्यांनी विचारला, लाभानाम उत्तमम किम, त्याला युधिष्ठिरांनी दिलेलं उत्तर मात्र फार महत्त्वाचं, आरोग्यम. खरंच आहे, केवढा विचार केला असेल युधिष्ठिरांनी या सगळ्यामध्ये. कारण मला काहीही मिळवायचं असेल, मला माझ्या क्षेत्रामध्ये जरी काही करायचं असेल तरीसुद्धा माझ्याकडे आरोग्य असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यामुळे आरोग्याचा लाभ झाला तरच इतर गोष्टींचा लाभ होणार असतो. आणि त्यासाठी मला तरी असं वाटतं की जावडेकर आजोबांसारखी अशी कित्येक उदाहरणं समाजामध्ये आहेत की ज्यांनी म्हातारपण हे सुद्धा अत्यंत आनंदानं स्वीकारलेलं असतं आणि ते आरोग्यपूर्ण करण्यासाठीच त्यांचा प्रत्येक क्षण असतो. आरोग्यपूर्ण कसं होईल याकडेच त्यांचं लक्ष असतं. तेव्हा हे उत्तर आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायला हवं की सगळ्यात महत्त्वाचा लाभ म्हणजे आरोग्य.